सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। समाज में मौजूद दिव्यांग व्यक्तियों को भी अभिन्न घटक मानकर पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत और युवा नेता निशांत भगत के नेतृत्व में विश्व दिव्यांग दिवस के खास मौके पर विविध सामाजिक उपक्रमों का आयोजन किया गया। दिव्यांग सामाजिक सेवा संस्था नवी मुंबई के सहयोग से आयोजित कार्यक्रम में शहर के असंख्य दिव्यांगों को राशन किट का वितरण कर उन्हें आधार देने का काम किया गया, जहां मौजूद थे समाज सेवक संदीप भगत और दिव्यांग सामाजिक सेवा संस्था नवी मुंबई के अध्यक्ष महादेव वाघमारे। कोरोना काल में हर स्थिति से जूझने वाले इस अभिन्न घटक को सहारा देते हुए मान्यवरों के हाथों न केवल अनाज बल्कि संस्था के सदस्य के रूप में ID कार्ड का वितरण भी किया गया। निशांत भगत ने जहां कार्यक्रम को लेकर अपनी भावनाएं व्यक्त की, वहीं मनपा से लेकर केंद्र की योजनाओं का लाभ दिव्यांगों को कैसे मिलेगा, इसके लिए प्रयत्नशील रहने का भरोसा भी दिया। वाघमारे साहेब आणि सानपाडा विभागाचे अध्यक्ष शिंदे साहेब यांनी सर्व नवी मुंबईतील जे दिव्यांग आहेत त्यांना या ठिकाणी एकत्रित करून त्यांना अन्न धान्य वाटप, साडी वाटप आणि एक गेट टुगेदर जेणेकरून विचारांचा आदान प्रदान व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जागतिक दिन साजरा होत आहे। ह्याच निमित्ताने ह्या नवी मुंबई शहरातले जेवढे पण या संस्थेसोबत जोडले गेलेले जे दिव्यांग आहेत त्यांच्यासोबत आज इंटरॅक्शन झाला, त्यांच्यासोबत बोलण्याची संधी मिळाली आणि ही संधी आदरणीय भगतसाहेब आणि मला या लोकांनी संधी दिली की यांच्यासोबतही आपण बसा, यांच्यासोबतही चर्चा करा आणि त्यांनाही अन्नधान्य वाटप करून तुम्हाला तुमच्यापर्यंत तुम्ही आमच्यासोबत जॉईन व्हा म्हणून त्यांनी आम्हाला आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद देत यांच्यासोबत आज या ठिकाणी आजचा दिवस काढता आला, त्याचा आनंद आम्हाला आहे। आणि यांच्या जीवनामध्ये जे काही अपुऱ्या गोष्टी आहेत मग त्यांना महापालिकेतनं एखादी स्कीम कुठली त्यांना मिळू शकते का, शिडकोच्या माध्यमातून एखादी स्कीम त्यांना मिळू शकते का, यासाठी प्रबोधन करून त्यांच्या संस्थेला किंवा त्यांच्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी यापुढे प्रयत्न राहील। वहीं संस्था के अध्यक्ष महादेव वाघमारे ने कार्यक्रम के आयोजन पर खुशी जताई। दिव्यांग सामाजिक संस्था आमची कम से कम 3 वर्षापासून लॉकडाउन मध्ये नवी मुंबईतील सर्व दिव्यांगांना रेशनची मदत केलेली आहे आणि आता निशांत भगत यांच्याकडून काही अपंग जागतिक दिनानिमित्त ते मला कालच बोलले होते की काय आम्ही अपंगांना रेशन वाटतो म्हणून, मग चालेल म्हणलो ठीक आहे सर। असा आम्ही एवढा मोठा कार्यक्रम आज घेतलाय, कमसे कम 500-600 लोक आले। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।